कोरिलेशन. आजच्या भागामध्ये आपण कोइफिशियंट ऑफ कोरिलेशनचा पार्ट 3 बघणार आहोत. यामध्ये आपण इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियमचे मध्ये म्हणजे क्वेश्चन पेपरमध्ये जो प्रॉब्लेम आलेला आहे तो सोडवून घेणार आहोत. कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन एकूण 10 मार्कासाठी येतात. 8 मार्क प्रॅक्टिकलवर असते आणि 2 मार्क जे असतात ते तुमचा अर्थ, ठीक आहे, अर्थावर त्याच्यावर 2 मार्क्स असतात, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियमवाल्यांसाठी जे आहे प्रॉब्लेम्स दिलेला आहे, ठीक आहे, पेपरमध्ये आलेला आहे, तो सोडवून घेणार आहोत. आणि बघा, हे स्टार्ट आपण सोडवूनच घेऊया, ठीक आहे. बघा, इथे क्वेश्चन नंबर 5A कम्पूट द कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन बाय रँक डिफरंट मेथड फ्रॉम द गिवन स्क्वेअर, असं इंग्लिश मीडियममध्ये क्वेश्चन्स विचारला जातो, ठीक आहे. 8 मार्क्स आणि 2 मार्क्स अशा 10 मार्काचा क्वेश्चन्स असतो, ठीक आहे. इथे बघा, इंटरप्रिटेड द रिझल्ट म्हणजे आपल्याला अर्थ लिहायचा असतो. फॉर्म्युला दिलेला असतो, आधी सांगितलं मी तुम्हाला, टेन्शन घ्यायचं नाही. त्याच्यानंतर मराठी मीडियमवाल्यांनासुद्धा अशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जातो. प्राप्त उत्तराचा अर्थ स्पष्ट करत त्याच्यावर 2 मार्क्स विचारले जातात, ठीक आहे. तर सेम क्वेश्चन्स आपण सोडवून घेणार आहोत. आणि तुम्हीसुद्धा हा प्रश्न जो आहे तो व्हिडिओला स्टॉप करून हा प्रश्न लिहून घ्यायचा आहे. आणि मी इथे बघा झूम थांबते आहे. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन लिहून घ्यायचं आहे. ज्यांच्याकडे क्वेश्चन पेपर नाही आहे त्यांनी क्वेश्चन लिहून घ्यायचं आहे आणि त्याला सोडवायचं आहे. आय होप की तुमचं क्वेश्चन झालेलं असेल, ठीक आहे. व्हिडिओला स्टॉप करून तुम्ही लिहून घ्या. बघा, क्वेश्चन इंग्लिश मीडियमवाल्यांसाठी कसा विचारला जातो. कम्पूट द कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन बाय द रँक डिफरंट मेथड्स फ्रॉम द गिवन स्कोअर. मराठी मीडियमवाल्यांसाठी खाली प्राप्तांकावरून श्रेणी अंतर पद्धतीने सहसंबंध गुण काढा, ठीक आहे. अशा पद्धतीने स्टुडंट दिलेले आहे आपल्याला, ठीक आहे. ते किती आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 म्हणजे एन मिळालं आपल्याला 10. हे एक्स आणि वाय सिरीज असं पण म्हणू शकतो याला, किंवा टेस्ट किंवा चाचणी मराठीमध्ये टेस्ट 1, टेस्ट 2 अशा पद्धतीने आपल्याला एक्स वाय असे 2 सिरीज मिळते आहे. सोडवायचं कसं, तर आधी 3 कॉलम दिलेले आहे, 1, 2, 3, ठीक आहे. आपल्याला 4 कॉलम परत करायचे असतात, ते म्हणजे R1, R2, D आणि D² ठीक आहे. R1 कसं काढायचं, तर याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी काढून दिलेला आहे की कसं काढायचं आहे, ठीक आहे. तर कसं काढायचं, आधीचा जो व्हिडिओ आहे म्हणजेच पार्ट 2 कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन, याच्यामध्ये सांगितलं आहे मी की जोही हे जे सिरीज आहे, ठीक आहे, या सिरीजमध्ये जो अंक मोठा आहे, ठीक आहे, त्याला एक नंबर द्या. इथे कोणता अंक मोठा आहे, तर तो आहे 35, ठीक आहे. 35 दोनदा आला आहे, त्याच्यामुळे नंबर 1.5 असं लिहिला, ठीक आहे. तीनदा आलं असतं तर आपण 111 लिहिलं असतं, ठीक आहे. इथे 1.5 लिहिलं म्हणजे 1 आणि 0.5 म्हणजेच 1 होतो, त्याच्यामुळे आपण याच्यानंतर 2 म्हणजे याच्या 35 जी लहान संख्या आहे ती म्हणजे किती आहे, 35 लहान संख्या येत आहे ती म्हणजे 32. तर 32 आपण 2 हा अंक द्यायला पाहिजे होता, पण मी किती दिलं आहे, 3.5, बिकॉज 32 परत एकदा आलेलं आहे म्हणून 3.5. का बरं 2.5 नाही दिला, कारण इथे 1.5 म्हणजे ऑलरेडी तिथे एक इन्क्लूड आहे, म्हणून आपण नेक्स्ट जो अंक येतो त्याला 2 हा ही रँक न देता, ठीक आहे ना, 2 हा मार्क न देता आपण डायरेक्टली 3 देत असतो. हे 2 आलेलं आहे म्हणून 3.5. त्याच्यानंतर इथे परत बघा, 0.5 म्हणजे 1 इथे ऑलरेडी प्लस आहे, त्याच्यामुळे 32 जी लहान संख्या आहे, ठीक आहे, तिला 4 अंक देणार नाही आपण, 19 आहे, तर डायरेक्टली आपण तिला 5 अंक देऊ, ठीक आहे. त्याच्यानंतर लहान संख्या आहे ती म्हणजे 15, तिला 6 दिला, त्याच्यापेक्षा लहान आहे ती म्हणजे 12, तिला 7 दिलं, ठीक आहे. तुम्हाला सोडवायचा आहे हा प्रॉब्लेम, ठीक आहे, 7 ॲज अ प्रॅक्टिस म्हणून मी घेते आहे. त्याच्यानंतर 10, तिला 8 दिलं आणि सगळ्यात लहान आहे ती म्हणजे तिला आपण 10 दिलं, 5, ठीक आहे. हे सेम जे आहे हे रफ आहे, ठीक आहे, हे मिटवून घ्यायचं आहे नंतर लिहून झाल्यानंतर. तर हे सेम डुप्लिकेट इथे करा, 10, 8, 3.5, 9, 3.5, 1.5, 6, 5, 7, ठीक आहे. मग याला रफ करून द्या. त्याच्यानंतर परत सेम जे आहे इथे सिरीज लिहून घ्या, जशी ही सिरीज आहे,
ठीक आहे. याला याच्यामधून सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे, ती म्हणजे 34. तिला 1.11 एवढा रँक द्यायचा, अंक द्यायचा आहे. परंतु 34 34 दोनदा आले असल्यामुळे 1.5 1.5, ठीक आहे. त्याच्यानंतर 34 पेक्षा लहान जी आहे ती आहे 32, ठीक आहे. 32ला 2 का बरं नाही दिलं, कारण ऑलरेडी 1 इन्क्लूड होता, म्हणून 2 न देता आपण डायरेक्टली 3 दिलं. 32 हा परत 2 आलेला आहे, त्याच्यामुळे 3.5 3.5. त्याच्यानंतर 32 पेक्षा लहान जी आहे ती म्हणजे बघा 3.5 लिहिल्यामुळे मग आपण जो नेक्स्ट लहान जो आहे 19 त्याला 4 न देता डायरेक्टली 5 लिहिलं आहे, ठीक आहे. इथेच लक्षात ठेवायचं आहे, इथेच थोडं गडबड होऊ शकते, ठीक आहे. 5 दिलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 14 आहे, तिला 6 दिले. त्याच्यानंतर लहान आहे ती म्हणजेच 12 7. त्याच्यानंतर 8 नंबर 10. त्याच्यानंतर 9, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण R2 पण आपल्याला मिळालं, ठीक आहे. नंतर काय करायचं, D कसा काढायचा, तर R1 - R2 म्हणजे 10 मधून 9 गेले 1 राहिले, 8 मधून 6 गेले 2 राहिले, 1.5 मधून 1.5 गेले 0, 3.5 3.5 3.5 0 0, 9 9 - 10 - 1, ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला जे डी मिळाला. डीचा स्क्वेअर कसा करायचा, तर साधारणतः मराठी मिडियमवाल्यांना प्रॉब्लेम येईल, ठीक आहे. आणि BA च्या स्टुडंटवाल्यांना खूप जास्त प्रॉब्लेम येतो मॅथमध्ये, तर लक्षात घ्या. 1 × 1 म्हणजेच असा स्क्वेअर बनतो, ठीक आहे. 1 मिनिट मी करून दाखवते. 1 × 1 म्हणजे 1, 2 × 2 म्हणजेच 4, ठीक आहे. 0 × 0 तुम्हाला माहिती आहे गुणाकार नेहमी 0 येतो, ठीक आहे. -1 × -1 म्हणजे -± + होतो, ठीक आहे. त्याच्यानंतर -± + होतो, लक्षात घ्या. जे स्टुडंट आहे जे BA चे आहेत, ठीक आहे ना, मराठी मीडियमवाले, त्यांना मॅथमध्ये थोडं प्रॉब्लेम जातो, कारण त्यांचं गॅप असते त्याच्यामुळे भरपूरशी, ठीक आहे. याच्यामध्ये अशा पद्धतीने डीचा स्क्वेअर आपल्याला मिळाला. याची टोटल करून घेतली असता आपल्याला डीचा स्क्वेअर समेशन DX म्हणजे 18.25 मिळालं. त्याच्यानंतर फॉर्म्युला लिहून घ्या. फॉर्म्युला काय आपला, तो आहे P = P म्हणजे काय, पी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन, ज्याला म्हणतात अंतर, ठीक आहे ना. स्पीअरमनच्या पी म्हणजे एक स्पीअरमनचा श्रेणी अंतर सहगुणक गुणक, म्हणजेच त्याला कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन, ठीक आहे. 1 - 6 समेशन D² / (n)(n²-1), ठीक आहे. त्याच्यानंतर तो समेशन D² निघाला 18.25, मग 6 × 18.25 आले 109.5, ठीक आहे, म्हणजे 109.5. मग 10चा स्क्वेअर म्हणजे 10 × 10 म्हणजे 100, ठीक आहे. 10 × (n)-1, त्याच्यानंतर खाली या, ठीक आहे. त्याच्यानंतर 100 मधून 1 गेला तर 99. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं. 109.5 / 990 म्हणजे 109.5/990 ते येते 0.11, म्हणजे 1 - 0.11 1 मधून 0.11 गेल्यानंतर ते येते P = 0.89, ठीक आहे. 0.89 तुम्हाला माहिती आहे उत्तर जे आहे 1 मधून 0.11 गेल्यानंतर पॉझिटिवमध्ये आला, म्हणजेच जेही कोरिलेशन आला आहे ते पॉझिटिवमध्ये आला आहे, प्लस आहे. मायनसमध्ये आला असेल तर निगेटिव आला असेल. 0 आला असतं आन्सर, 0 पण येतं, तर आपण खाली अर्थ लिहायचा असतो देअर इज 0 कोरिलेशन. इंग्लिशमध्येवाल्यांनी अर्थ लिहायचं, कारण अर्थ 2 मार्क, देअर इज अ पॉझिटिव्ह कोरिलेशन बिटवीन द टेस्ट 1 अँड टेस्ट 2, ठीक आहे. मराठीवाल्यांनी चाचणी 1 आणि 2 मध्ये धनात्मक सहगुणाचा संबंध एवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला 2 मार्क मिळून जाईल. अशा पद्धतीने आपल्याला पेपरमध्ये आलेले प्रॉब्लेम सोडवायचं आहे, ठीक आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मीन, मोड आणि मीडियन. स्टेप बाय स्टेप आपण मीन बघणार आहोत, मीडियन बघणार आहोत आणि मोड बघणार आहोत, ठीक आहे. हे पेपरमध्ये आलेलं प्रॉब्लेम आहे, हे सुद्धा 10 मार्कासाठी विचारला जाते. त्यानंतर आपण बघणार आहोत कॅल्क्युलेशन ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन, हे सुद्धा 10 मार्कासाठी विचारला जातं. अशा पद्धतीने आपला ओव्हरऑल पेपर संपलेला आहे. उरलेला पोर्शन जे आहे म्हणजेच एक काही प्रॉब्लेम्स काही लास्ट इयरच्या पेपरमध्ये
काही लास्ट इयरच्या पेपरमध्ये जे आहे भरपूर ठिकाणी नवनवीन प्रॉब्लेम्स विचारलेले आहे, चतुर्थांश वगैरे, क्वार्टाइल्स डिव्हिएशन्स वगैरे विचारले आहे, तर ते पण आपण घेऊ. थँक्यू.